नमस्कार शेतकरी बंधूंनो समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा शेतकऱ्यांनी आपल्याला त्यांच्या जिल्ह्यामध्ये कापसाला किती भाव मिळतोय हे कमेंटद्वारे कळविले चला तर मग बघूया कोणत्या जिल्ह्यात कापसाला किती भाव मिळतोय गौतम काकडे यांनी कमेंट केलेला तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा देऊळगाव राजा येथे नऊ आठ हजार नऊशे रुपये भाव संतोष कडुळे यांनी कमेंट केलेले आठ हजार दोनशे रुपये भाव दिलीप पाटील पांढरत तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथे आजचा कापूस भाव नऊ हजार एकशे पन्नास रुपये सचिन माने यांनी कमेंट केलेली आहे आजचा कापसाचा भाव त्यानंतर संतोष तिरणकर यांनी कमेंट केलेले कमेंट करणारे चालू आहे तोच भाव सांगा काही पण सांगू नका प्लीज जो तुमच्या जिल्ह्यात कापसाला भाव चालू आहे तोच सांगा जास्तीचा भाव सांगू नका अशी कमेंट संतोष यांनी केलेली आहे संतोष सोळंके आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना नऊ हजार तीनशे रुपये भाव मुंजाजी ताटे परभणी कापूस बाजारभाऊ नऊ हजार रुपये अमोल भिंगारे अमोल भिंगारे तालुका कारंजा जिल्हा वाशिम बाजारभाव आठ हजार सहाशे रुपये प्रति एक क्विंटल भाऊ भाऊ भाव किती दिवसात दहा हजार भाव होईल प्लीज कळवा बर लवकरच कळवते कळवण्यात येईल तुम्हाला त्यानंतर कृपा करून त्यांना सांगा फेक कमेंट टाकू नका कुठंच बारा हजार भाव नाही आहे कृपा करून शेतकरी बंधूंनो फेक कमेंट टाकू नका जो तुमच्या जिल्ह्यात भाव चालू आहे तोच आम्हाला कमेंटद्वारे कळवा कापसाचे दर अमोल भिंगाऱ्यांनी कमेंट केले कापसाचे दर दहा हजार कधी किती दिवसात होईल भाऊ कारण लाडे ते आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल भाव आहे असे अमोल भाऊ यांनी कमेंट केलेले आहे श्री मच्छिंद्र लक्ष्मणराव थोरात माजी सरपंच वडगाव आंबे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव कापूस भाव आठ हजार पाचशे रुपये अशी कमेंट माजी सरपंच मच्छिंद्र भाऊ यांनी केलेली आहे त्यानंतर भूषण पाटील यांनी कमेंट केले कापसाचे जास्तीत जास्त भाव किती होत किती राहील अशा असे आम्ही सांगू शकत नाही किती राहतील पण यावर्षी प्रचंड मागणी त्यामुळे कापसाला चांगलाच भाव असेल त्यानंतर जीवन बालकी यांनी कमेंट केलेली आठ हजार सातशे रुपये भाव संजय मस्के पाटील यांनी कमेंट केलेले जालना महाराष्ट्र दहा हजार एकशे एक रुपये भाव त्यानंतर सुभाष ढाकरे यवतमाळ कोठोडा आठ हजार दोनशे रुपये भाव त्यानंतर राम एरंडे राम एरंडे तोंडोली औरंगाबाद आठ हजार सहाशे रुपये भाव अशी कमेंट केलेली आहे सिकंदर पठाण आठ हजार सातशे रुपये भाव यवतमाळ भाव आहे संजय राठोड गेवराई जिल्हा बीड आठ हजार शंभर रुपये भाव सिकंदर पठाण दहा हजार कापूस कवा होते भाई? हो ते सांगा सांगाओ अशी कमेंट सिकंदर भाव यांनी केलेली आहे विनोद पाटील धुळे नऊ हजार शंभर रुपये भाव भेले विलास चंद्र चंद्रपूर बाजार अमरावती आठ हजार सहाशे पन्नास रुपये भाव तसिब शाह अहमद शाह दर्यापूर नऊ हजार कपासचे भाव मोहन गायकवाड यांनी कमेंट केलेले अहमदनगर नेवासा आठ हजार पाचशे रुपये भाव राहुल भाऊ यांनी कमेंट केलेले देवगाव आठ हजार सहाशे रुपये भाव राहुल महाडिक यांनी कमेंट केलेले आठ हजार सातशे रुपये वैजापूर येथे मिळतोय भाव आकाश जाधव कापसाचा फरदाड उत्पादन घ्यायला परवडेल काय याच्यावर आम्ही एक व्हिडिओ टाकू तो तुम्ही बघा त्यानंतर अनिल लोखंडे जाप्रभात चिली व्यापारी आठ हजार चारशे रुपये व्हावा अशी कमेंट अनिल भाऊ यांनी केलेली आहे त्यानंतर गजानन राठोड यांनी कमेंट के केलेली आहे घाटनजी भाव आठ हजार चारशे पन्नास रुपये पंकज कुमावत चाळीसगाव आठ हजार पाचशे रुपये भाव त्यानंतर आधी निकम आठ हजार सातशे पन्नास कापूस घाटंडि घाटंजीला भाव आहे अशी कमेंट आदी यांनी कवे केलेली आहे त्यानंतर वामन घागी मारे मारेगाव आठ हजार दोनशे रुपये भाव शिवदास दैने कोपरगाव जिल्हा नगर करवाडी आठ हजार पाचशे रुपये भाव कापूस विकायला परवडेल का आता ज्याचं त्याचं मत तुम्ही कापूस विकू शकता भविष्यात भाव वाढतील परंतु तुमच्या मताने तुम्ही निर्णय घेऊ शकता त्यानंतर श्यामपाटील वावड नंदुरबार भाव आठ हजार नऊशे रुपये कृष्णा अमरुले जिल्हा बीड तालुका माजलगाव कापूस भाव नऊ हजार दोनशे रुपये दीपक पी आठ हजार पाचशे रुपये नाशिक नांदगाव भाव कैलास दा कैलासदादा शिवाजी सिसोदे राहणार डांगरी तालुका मळणेर जिल्हा जळगाव कापसाचे भाव वाढणार आहेत का नाही सर ते मला कळवा व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही आंतरराष्ट्रीय बाजार असेल भारतातील बाजार असेल याविषयी आम्ही माहिती टाकत असतो तुम्ही त्यावरून अंदाज लावू शकता विजय सुभाष पाटील नागनखुर्द कापूस बाजारभाव आठ हजार पाचशे रुपये त्यानंतर यवतमाळ आर्णी आठ हजार सातशे रुपये चालू आहे त्यानंतर खारी बाजारभाव सात हजार पाचशे रुपये तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना आपल्या शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंटद्वारे भाव कळले नाही तुम्हीसुद्धा अशा प्रकारे भाव कळू शकता सर्वात प्रथम तुमचे नाव जिल्हा आणि कापसाला किती भाव मिळतो आहे आम्हाला कमेंटद्वारे कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद